हॅलो स्टुडंट्स, तर हा आपला क्लास सिक्सचा मॅथमॅटिक्स सुरू आहे. त्यामध्ये आपण चॅप्टर नंबर थ्री पाहत आहोत, ज्या चॅप्टरचं नाव आहे इंटेजर्स. चॅप्टर नंबर थ्री इंटेजर्स, आणि हा महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा न्यू सिलेबस आहे. आणि ह्याच्यामधले आपले अगोदर चार व्हिडिओ झालेले आहेत. हे लेक्चर नंबर फाईव्ह आहे. आणि ह्या लेक्चर नंबर फाईव्ह मध्ये आपला जो का टेक्स्ट बुक मध्ये प्रॅक्टिस सेट सिक्स आहे, तो प्रॅक्टिस सेट सिक्स मधले क्वेश्चन आपण पूर्णपणे याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहोत. चला, तर त्याच्या अगोदर जर अगोदरचे लेक्चर्स क्लासेस पाहिले नसतील तर या ठिकाणी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली चॅनलचं नाव दिसत असेल, ए आय ओ अकॅडमी म्हणून. त्या चॅनलच्या नावावरती क्लिक करा, तुम्हाला सर्व टॉपिक्स पाहायला मिळतील. ओके, चला आपण प्रॉब्लेम सेट सुरू करण्याच्या अगोदर जे काय अपोजिट नंबर्स असतात त्या अपोजिट नंबर्स बद्दल माहिती घेऊया. अपोजिट नंबर म्हणजे काय ते अगोदर आपण जाणून घेऊया. तर बघा, आता अपोजिट नंबर आपण कशाला म्हणत असतो, ज्यांचं साईन अपोजिट असतं त्यांना आपण काय म्हणत असतो, अपोजिट नंबर. साईन अपोजिट असेल तर आपण त्यांना काय म्हणतो, अपोजिट नंबर म्हणत असतो. म्हणजे समजा एखादा नंबर आहे प्लस सेव्हन, तर या प्लस सेव्हनचा अपोजिट नंबर काय असणार आहे, मायनस सेव्हन. म्हणजे प्लस सेव्हन आणि मायनस सेव्हन हे दोन काय झाले, अपोजिट नंबर झाले. किंवा समजा मायनस टेन आहे, मायनस टेनचा अपोजिट नंबर काय असणार आहे, प्लस टेन. ह्या पद्धतीने अपोजिट नंबर्स असतात. आणि हे जे अपोजिट नंबर्स असतात, ह्या अपोजिट नंबरचे जे सम असते, सम म्हणजेच ऍडिशन जे असते, ते ऍडिशन नेहमी झिरो येत असते. म्हणजे कोणते पण दोन अपोजिट नंबर घेतले, म्हणजे काय ज्यांचे साईन्स अपोजिट आहेत, म्हणजे समजा प्लस थ्री आहे आणि मायनस थ्री आहे, ह्या दोघांची जर आपण ऍडिशन केली, प्लस थ्री आणि मायनस थ्री ह्या दोन नंबर आहेत, ह्या दोन नंबरचे जर ऍडिशन केले आपण तर आपल्याला आन्सर झिरो येणार आहे. समजा मायनस फाईव्ह आहे आणि प्लस फाईव्ह आहे, हे काय झाले, दोन अपोजिट नंबर झाले. आणि ह्या दोन अपोजिट नंबरचे जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे, आन्सर झिरो मिळणार आहे. किंवा समजा आणखी आपण एखादा नंबर घेतला मायनस सिक्स आणि प्लस सिक्स, मायनस सिक्स आणि प्लस सिक्स हे दोन नंबर कसे झाले, अपोजिट नंबर आहेत. म्हणजे जर आपण ऍडिशन केली तर काय येणार आहे, आन्सर झिरो येणार आहे. म्हणजेच काय, द सम ऑफ दी अपोजिट टू अपोजिट नंबर्स इज झिरो. कोणत्या पण दोन अपोजिट नंबरची बेरीज किती येणार आहे, झिरो येणार आहे. ऍडिशन किती येणार आहे, झिरो येणार आहे. आणि हे जे अपोजिट नंबर्स असतात हे ओरिजिन पासून इक्विडिस्टन्सवर असतात. इक्विडिस्टन्सवर म्हणजे काय, समान अंतरावर. म्हणजे आपण जर एखादी नंबर लाईन पाहिली, नंबर लाईन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये तिने आपण काय करू शकतो, सगळे इंटेजर शो करू शकतो. आता या ठिकाणी मी एक आलेली आहे, बघा हे काय आहे, बघा नंबर लाईन आहे. आणि नंबर लाईन मध्ये आपण काय करत असतो, मध्ये झिरो लिहित असतो, बरोबर. सेंटरला आपण काय करतो, झिरो लिहितो. आणि सेंटरला जे झिरो लिहिणार आहे, ह्या झिरोला आपण काय म्हणत असतो, ओरिजिन म्हणत असतो. आणि जे ओरिजिन असतं त्या ओरिजिनच्या राईट हँड साईडला, म्हणजेच आरईएचएस ला, सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात. म्हणजे प्लस वन, प्लस टू, प्लस थ्री, प्लस फोर, प्लस फाईव्ह. आणि ओरिजिनच्या लेफ्ट हँड साईडला, म्हणजे डाव्या बाजूला, सगळे निगेटिव्ह नंबर असतात. म्हणजे मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, मायनस फोर, मायनस फाईव्ह, हे सगळे काय असतात, निगेटिव्ह नंबर असतात. आणि पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर आणि झिरो ह्या तिघांना एकत्रितपणे, ह्या तिघांच्या ग्रुपला आपण काय म्हणत असतो, इंटेजर म्हणत असतो. आणि हे जे ओरिजिन असणार आहे, कोणते पण जे दोन अपोजिट नंबर असणार आहे, ते कसे असतात, ओरिजिनच्या इक्विडिस्टन्सवर असतात. इक्विडिस्टन्सवर म्हणजे काय, सेम डिस्टन्सवर असतात. म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण पहिल्या दोन अपोजिट नंबरचा जर विचार केला, आपण एक्झाम्पल साठी बघा, हे तीन एक्झाम्पल घेतले होते ऍडिशन करत असताना, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता बघा, ह्याच्यामध्ये दोन अपोजिट नंबर कोणते आहेत, बघा प्लस थ्री आणि मायनस थ्री. आता प्लस थ्री कुठं आहे, बघा प्लस थ्री या ठिकाणी इथं आहे, बघा इथे प्लस थ्री दिसत आहे. आणि मायनस थ्री कुठं आहे, मायनस थ्री इथं आहे. मग आता जर आपण ओरिजिन झिरोचा विचार केला, तर झिरो पासून प्लस थ्री किती आहे, बघा थ्री एवढ्या डिस्टन्सवरती आहे. आणि मायनस थ्री किती आहे, थ्री एवढ्या डिस्टन्सवरती आहे, दिसत आहे बघा. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपण या ठिकाणी मोजू शकतो किती डिस्टन्सवर आहे, बघा या ठिकाणी ओरिजिन, हे ओरिजिन आहे. ओरिजिन पासून बघा, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, थ्री युनिट एवढ्या डिस्टन्सवर आहे प्लस थ्री. आणि मायनस थ्री पण बघा, वन, टू युनिट आणि थ्री युनिट, थ्री युनिट एवढ्या डिस्टन्सवर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे सारख्या अंतरावरती असतात, हे इक्विडिस्टन्सवरती असतात, आपण यांना असं म्हणू शकतो. ते कसे असणार आहे, इक्विडिस्टन्स असतात. किंवा समजा आता आपण आणखी एखादं एक्झाम्पल घेतले, हे सेकंड एक्झाम्पल घेतलेलं, जर आपण दोन नंबर पाहिले तर मायनस फाईव्ह आणि प्लस फाईव्ह, मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह हे काय झाले, साईन अपोजिट आहे, म्हणजे अपोजिट नंबर झाले. मायनस फाईव्ह कुठं आहे, बघा या ठिकाणी मायनस फाईव्ह दिसत आहे, बघा. आणि प्लस फाईव्ह कुठं आहे, बघा या ठिकाणी प्लस फाईव्ह दिसत आहे. मग आपण ओरिजिन पासून जर दोघांचं डिस्टन्स मोजलं, तर ओरिजिन पासून आपल्या दोघांचं डिस्टन्स किती मिळत आहे, बघा एकदा आपण डिस्टन्स मोजूया. बघा ओरिजिन या ठिकाणी झिरो ओरिजिन आहे, झिरो पासून मायनस फाईव्ह किती डिस्टन्सवर आहे, बघा वन युनिट, टू युनिट, थ्री युनिट, फोर युनिट आणि फाईव्ह युनिट. फाईव्ह युनिट एवढ्या डिस्टन्सवरती आहे झिरो पासून मायनस फाईव्ह. आणि प्लस फाईव्ह बघा, वन युनिट, टू युनिट, थ्री युनिट, फोर युनिट आणि फाईव्ह युनिट. म्हणजे प्लस फाईव्ह पण कसं आहे, फाईव्ह युनिट वरती आहे. म्हणजे ह्याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली, की जे काय ओरिजिन असणार आहे, त्या ओरिजिन पासून कोणते पण दोन नंबर नेहमी कसे असतात, कोणते पण दोन अपोजिट नंबर ओरिजिन पासून सारख्या अंतरावरती असतात. त्या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत, ठीक आहे. चला, आता आपला जो काय प्रॅक्टिस सेट सिक्स आहे, त्या प्रॅक्टिस सेट सिक्स ला आपण सुरुवात करूया. तर बघा, प्रॅक्टिस सेट सिक्स मध्ये आपल्याला इथे क्वेश्चन काय सांगितलेलं आहे, बघा, राईट द अपोजिट नंबर्स. आपल्याला काय लिहायचे, तिथे अपोजिट नंबर्स लिहायचे आहेत ऑफ इच ऑफ द नंबर गिवन बिलो. म्हणजे खाली जे नंबर दिलेले आहेत, बघा 47, 52, मायनस 33 हे असे नंबर दिलेले आहेत. आणि ह्या नंबरचे आपल्याला काय करायचे, अपोजिट नंबर्स लिहायचे आहेत. आता अपोजिट नंबर म्हणजे काय, ज्यांचं साईन चेंज असतं, ज्यांचं साईन अपोजिट असतं. म्हणजे या ठिकाणी बघा, 47, 47 ला काय साईन नाही, म्हणजे काय असणार, प्लस असणार, प्लस 47. आणि ह्याचा अपोजिट नंबर कोणता असणार आहे, बघा मायनस 47. त्यानंतर बघा, हे प्लस 52, अपोजिट नंबर कोणता असणार आहे, मायनस 52. हे मायनस 33 आहे, अपोजिट नंबर कोणता असणार आहे, प्लस 33.
हे माइनस 84 आहे, अपोजिट नंबर कोणता असणार आहे प्लस 84, हे माइनस 21 आहे, अपोजिट नंबर माइनस 20 प्लस 21 असणार आहे, हे प्लस 16 आहे, अपोजिट नंबर माइनस 16 असणार आहे, आणि हे माइनस 26 आहे, अपोजिट नंबर प्लस 26 असणार आहे. आता हे 80 ला काय नाही म्हणजे 80 ला प्लस असणार आहे, आणि हे प्लस 80 म्हणजे काय, अपोजिट नंबर माइनस 80 असणार आहे, अपोजिट नंबर काय असणार आहे माइनस 80. म्हणजे अपोजिट नंबर कसे असतात, फक्त साइन चेंज असतात, आणि कोणत्या पण नंबरला जर आता समजा इथे 5 आहे, ह्या 5 ला सिम्बॉल काय नाही, याचा अर्थ प्लस नेहमी कंपल्सरी असतं, म्हणजे हे फक्त 5 नसून हे काय आहे प्लस 5 आहे. म्हणजे या ठिकाणी आपण हे जे प्लस 33 आहे, ह्याला आपण फक्त 33 लिहिला तर हे प्लस 33 असा त्याचा अर्थ होतो, ह्याला आपण फक्त 84 लिहिलं तरी चालते, ह्याला आपण 21 लिहिलं तरी चालते, आणि ह्याला आपण 26 लिहिलं तरी चालते. 26 म्हणजे प्लस 26, पण मायनसला मात्र आपल्याला मायनस 47 मायनस 52 हे लिहावं लागणार आहे, कारण मायनस सिम्बॉल आपल्याला कंपल्सरी द्यावं लागतं. तर हे आपलं जो काय प्रॅक्टिस सेट 6 होता, तो प्रॅक्टिस सेट आपण पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे, ठीक आहे. आता जो काय नेक्स्ट असणार आहे प्रॅक्टिस सेट 7, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. या व्हिडिओमध्ये एवढंच बस. ओके, थँक्यू. जर तुम्हाला जर सायन्सच्या प्लेलिस्ट पाहिजे असेल तर या ठिकाणी लिंक दिलेली आहे, या ठिकाणी तुम्हाला सायन्सची प्लेलिस्ट दिसत आहे, या प्लेलिस्टवरती क्लिक करा, तुम्हाला सायन्सचे सर्व टॉपिक्स पाहायला मिळतील. आणि अगोदरचे किंवा नंतरचे तुम्हाला प्रॅक्टिस सेट पाहायचे असतील मॅथचे, तर या ठिकाणी मॅथचे सगळे प्रॅक्टिस सेट, ऑल प्रॅक्टिस सेट, सॉल्व्ह केलेले आन्सर्स आहेत, या ठिकाणी तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये मिळतील. या ठिकाणी क्लिक करा, तुम्हाला सगळे मटेरियल मिळेल. ओके, थँक्यू.